पण आपलं सहज आपलं कोणाला रात्री 3 वाजता उठवलंय असं आमच्या काळात कधी होत नव्हतं. आत्ता मात्र सगळं काही फक्त पंतप्रधान कार्यालयातून चालतं. एकाही मंत्र्याला स्वतःचे अधिकार नाहीत, एकाही सचिवाला इतर मंत्र्यांच्या काही कोणाला स्वतःचे अधिकार नाहीत. गुजराती बोलतात, त्यांच्यावर त्यांचा प्रचंड मोठा विश्वास आहे आणि त्यांच्या थ्रूच हे कार्यालय चालतं आहे असं पूर्वी कधी नव्हतं. आता आम्ही अनेकदा मंत्र्यांकडनं किस्सा ऐकतो की मध्यरात्री मोदींचा फोन होतो, कहां हो तुम, आणि मग ते काहीतरी आदेश वगैरे देतात. तर मनमोहन सिंग असे मध्यरात्री वगैरे कधी फोन करायचे? अर्थात इमर्जन्सी असली तर नक्कीच व्हायचं, कारण अशा कधी घटना अचानक घडत असत, अपघात घडत असत, त्यावेळेला रात्रंदिवस फोन चालू असत. पण आपलं सहज आपलं कोणाला रात्री 3 वाजता उठवलंय असं आमच्या काळात कधी होत नव्हतं. आणि ते आधी खूप शिस्तप्रिय होते, वेळेत सगळं त्यांचं अपॉइंटमेंट कॅलेंडर हे 2-3 दिवस आधी ठरायचं, सगळ्या अपॉइंटमेंट दिल्या जायच्या आणि प्रत्येक अपॉइंटमेंट मिनिट टू मिनिट ही पूर्ण व्हायची. म्हणजे ज्याला जितकी वेळ द्यायचा ते आधी ठरलेलं असायचं, तेवढ्या वेळेत ती बैठक संपायची. म्हणजे उगाच आघळपगळ गप्पा मारायची त्यांचा स्वभाव नव्हता. पण मोदी ज्या पद्धतीने लोकांना भेटतात, इंटरॅक्शन करतात, तसं मनमोहन सिंग करायचे? नाही, मला वाटतं मनमोहन सिंग निश्चितच करायचे, खूप शिस्तबद्ध पद्धतीने करायचे. बरं, सगळ्या सहकाऱ्यांच्या बरोबर करायचे. पण काही जणांना स्वतः एकटं भेटायचं असं, त्यांनाही भेटत असत, त्यामध्ये कुठं काही कमी नव्हतं. आणि आता जे पंतप्रधानांनी भेटतात त्याबद्दल काही, ते पंतप्रधानांना भेटावंच लागतं. म्हणजे असं लोकांच्यापासून किंवा ऑफिसर्स अधिकाऱ्यांच्यापासून आपण वेगळं होऊन चालत नाही. ओके, परंतु मला एकच सांगावं लागेल की आज पंतप्रधान कार्यालयामध्ये जिथे मी 6 वर्ष काम केलेलं आहे, मनमोहन सिंग यांच्या प्रधानमंत्री काळामध्ये 2004 ते 2010 पर्यंत महाराष्ट्रात येण्यापूर्वीपर्यंत, आणि त्यामुळे खूप मोठं कार्यालय असतं, 200-300 लोक तिथं काम करतात, खूप उच्चपदस्थ अधिकारी देखील मदतीला असतात. पण एक पंतप्रधान कार्यालय हे सर्वे सर्वा कधी नव्हतं. इंदिरा गांधींच्या वेळेत थोडंसं होतं, त्या पीएनआक्सर वगैरे. पण आत्ता मात्र सगळं काही फक्त पंतप्रधान कार्यालयातून चालतं. एकाही मंत्र्याला स्वतःचे अधिकार नाहीत, एकाही सचिवाला इतर मंत्र्यांच्या काही कोणाला स्वतःचे अधिकार नाहीत. तुम्हाला पीएमओचा फोन आला तर तुम्ही काहीतरी करायचं सांगितलं जाईल, तेवढंच काम करायचं. आणि पीएमच्या जवळचे जे काही अधिकारी आहेत, बहुतेक ते गुजरात कॅडरचे अधिकारी आहेत, गुजराती बोलतात, त्यांच्यावर त्यांचा प्रचंड मोठा विश्वास आहे आणि त्यांच्या थ्रूच हे कार्यालय चालतं आहे असं पूर्वी कधी नव्हतं.